औरंगाबादेत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून 8 दिवसांचा कर्फ्यू लावण्यात आला. या काळात शहरात कडक संचारबंदी असेल. कोरोनाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसात वाढले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल मोतीहेळे यांनी. दिवसेंदिवस औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाचे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या ही वाढताना दिसून येते. काल तब्बल 334 रुग्ण आढळून आले होते. म्हणजे कोरोनाच्या रुग्णांनी पेशंटनी त्रिशतकी गाठली असं म्हणायला काही हरकत नाही. याच्यावरच पर्याय म्हणून उपाययोजना म्हणून शहरामध्ये परत आजपासून 8 दिवसाचं म्हणजे आजपासून म्हणजे 10 जुलै ते येते 18 जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. आणि ही जी संचारबंदी असणार आहे ही मात्र प्रामुख्यानं खूप कडक राहणार आहे असं पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या परवाच्या दिवशी झालेल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं. त्यासोबतच त्यांच्यासोबत मनपा आयुक्त होते आणि इतर प्रतिनिधीसुद्धा होते. आपण जर बघितलं की गेल्या काही दिवसामध्ये कोरोनाची जी संख्या आहे ती प्रचंड झपाट्याने वाढत आहे. 3 जुलैला 217 रुग्ण सापडले होते. 15 मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. मात्र ह्या 9 दिवसामध्ये तब्बल 2100 रुग्ण जे आहे ते वाढून आढळून आलेले आहे. आतापर्यंत औरंगाबाद शहरातला कोरोनाबाधितांचा जो आकडा आहे हा 7692 गेलेला आहे. म्हणजे 7000 रुग्ण औरंगाबाद शहराने आतापर्यंत क्रॉस केलेले आहे. थोडक्यातच याच्यावरती कुठंतरी उपाययोजना लागू झाली पाहिजे. लॉकडाऊन कडक झालं पाहिजे. या अनुषंगाने आजपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. दूध वर्तमानपत्र औषधी दुकाने यात सुरू राहणार आहेत. त्या संदर्भात मनपा आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी सुद्धा आदेश काढलेले आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवरती आता कारवाई होणार आहे. थोडक्यातच आपण असं म्हणू शकतो की औरंगाबाद शहराची जी परिस्थिती आहे ती अत्यंत कडक झालेली आहे. आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, समोर बघू शकता, गेल्या अनेक दिवसापासूनची जी आहे वर्दळ ती वर्दळ कुठेतरी औरंगाबादमध्ये थांबलेली आहे. एकंदरीतच कोरोनाचं जे संक्रमण आहे ते कुठंतरी ब्रेक व्हावं, त्याला कुठंतरी पायबंद लागावा यासाठी हे नियोजन करण्यात आलेलं आहे. तर सर्वांनीच या नियमाचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा मात्र मग औरंगाबाद शहराची जी परिस्थिती आहे ती भयावह परिस्थिती आहे. काल एकंदरीतच कालचं जर आपण बघितलं तर 300 जास्त रुग्ण शहरात आढळून आले. याला कुठंतरी पायबंद बसण्यासाठी ह्या उपाययोजना कडक लॉकडाऊन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी सर्वच लोकांनी, जे काही नागरिक आहे, त्यांनी प्रशासनाला नियमाप्रमाणे जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य करणं अत्यंत अपरिहार्य झालेलं आहे. कॅमेरामन महेश पवारसोबत मी राहुल मोतीहेळे, AOM News, औरंगाबाद.